Hi, I'm Jaria the actress. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. प्रिव्हियस ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं आणि दाखवलं होतं की हे कपडे जे नवीन आहेत ते आर्यासाठी आणि मैत्रीसाठी घेतले होते. तेच मी पुन्हा दाखवते आहे. हे घालून सेकंड डे जो आहे गरब्याचा, म्हणजे जो की शेवटचा डे आहे, पण आमच्या सोसायटीमध्ये दोन दिवस ठेवले होते, सो दुसऱ्या दिवशी हे घालणार आहेत. सो आज संध्याकाळी म्हणजे मंडेला आम्ही हा घालणार होतो ड्रेस. आणि येस, त्या दिवशी माझा पार्लरचा देखील क्लास होता. तिथे पण त्या लोकांनी गरबा ठेवला होता आणि तिकडचं जस्ट मी काही क्लिप्स घेतले कारण जास्त अलाउड नव्हता. सो संध्याकाळी आमच्या इथे आता गरबा आहे. सो तिथे मी मैत्रीला आणि आर्याला देखील तयार करते आहे. आर्याची झाली आहे तयारी. मैत्री थोडीशी ॲक्च्युली शांत पण राहते, कपडे घालायला पण देते, ते एक बरं आहे. अदरवाईज लहान मुलं कसे काहीच घालू देत नाही. त्यात हे चनिया चोली आहे, त्याला पिनअप वगैरे करायचं आहे. सो मैत्रीमध्ये खूप पेशन्स आहेत, फक्त एवढंच की तिला एका जागी जास्त वेळ नाही उभं राहत आहे. सो थोडं तिची जागा बदलावी लागते कंटिन्युअस. आणि थोडं गंमत गाणं बोलत ती अशी गप्पा गोष्टी करत तिचं लक्ष थोडंसं दुसरीकडे करावा लागतो. अजून दुसरं काहीच करू शकत नाही ना, छोटी ओढणी आहे. सो मी तिला ज्या पद्धतीने मला जमलं गुजरातीमध्ये, ना गुजराती लोक छान ओढणी वगैरे वेअर करतात. मला जमलं तसं मी दोघींचं ड्रेसअप त्यांना केलं आहे ओढणी घालून. आणि हो, इथे दोघी आता अशा तयार झाल्या आहेत. पावणे 10 झालेत. आम्ही आमच्या कम्युनिटी मध्ये, म्हणजे सोसायटी मध्ये आहे गरबा, तिथे चालू आहेत. आधी आजी मस्त की तयार झाली पटकन. आम्ही चाललो लिफ्ट मध्ये. नीट पकड हात तिचा अडके. सो आता आम्ही जातो आणि मी तिकडचं, हा मिलिंद पण पाठवून येत आहेत जर आले तर. मैत्रीला घेऊन जातील आम्ही थोडा वेळ, मैत्रीला आमच्याबरोबर खेळू, तर ती नंतर कंटाळा येईल ना आणि आम्हाला पण मग काय नीट खेळायला देणार नाही. सो लेट्स सी. आर्या पहिल्यांदा, म्हणजे समजायला लागल्यापासून पहिल्यांदाच गरबा खेळते आहे. तिला डान्सची खूप आवड आहे, त्यामुळे गरबा देखील तिला खूप आवडतो. सो सगळ्यांच्या स्टेप्स बघून बघून हा दुसरा दिवस आहे सो तिचा गरबा खेळण्याचा. सो पहिल्या दिवशी आणि आता देखील तिला गरब्याच्या काही स्टेप्स पाठ झाले आहेत आणि समोर जे करतायत त्या पद्धतीने बघून करण्यासाठी ती आता एक्सपर्ट झाली आहे. सो छान पद्धतीने ती पण करते. मैत्री इथे मध्ये मध्ये नाचते आहे कारण तिला मध्ये तर घेऊ शकत नाही. सो सेंटरला तिला उभं केलंय, तिथे ती छान येते आहे आणि मध्ये मध्ये मला तिला बघावं लागतं कुणाचा धक्का लागून पडू नाही एवढंच. अदरवाईज ती गोल गोल तिथेच फिरते आहे. Times like all you want to do.
नाउ वी हैव किड्स अंडर 15, उनको बच्चे. सो अशा पद्धतीने आर्याला गिफ्ट मिळालं. तिने दोन दिवस छान परफॉर्म केलं, सगळ्यांसोबत नाचली. सगळे मोठे विचारत होते की किती लहान मुलगी आहे, किती छान खेळते आहे. सो तिला देखील मिळालं. ती सर्वात लहान होती आणि 15 वर्षाच्या आधी आणि 15 वर्षापर्यंतच्या मुलांना गिफ्ट देत होते. इवन मोठ्यांना देखील गिफ्ट्स दिले त्यांनी, जे छान ड्रेस घालून आले होते आणि ज्यांनी छान डान्स केला. सिंगल परफॉर्मन्स असू दे, ग्रुप डान्स असू दे. सो अशा पद्धतीने शेवटी एक छान टोकन ऑफ अप्रिशिएशन जे आले आहेत, ज्यांनी परफॉर्म केलं, आले, खेळले, सहभागी झाले. पब्लिक डे असू दे किंवा कोणताही फंक्शन असू दे, त्यामध्ये असे प्राइजेस देतात मोटिवेट करण्यासाठी. सो असा होता आमचा आजचा गरब्याचा दिवस, म्हणजे हा गरब्याचा दिवस होता. ते स्नॅक्स देखील ठेवले होते, जसं समोसा, वडापाव किंवा काही दाबेली आणि काही गोड देखील ठेवतात. सो ह्यावेळी आईस्क्रीम ठेवलं होतं. आणि असा होता आजचा ब्लॉग. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू आपण अशाच एका छानशा भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.